तड़ा के बाद फलंदाजी मार्ग पर शुभम एक बाजूला दुसरा बाजूला कैलास ही जोड़ सकल जर आप विचार के लिए कैलास का ज्या ज्यादा मैं मैदान मे खेलता पाले वेला मात्र कैलास की आतंकी बारी अपन खेलता पाले पर कुछ तरी हा मैदान मे एक बैक बैक फुटर जाना पहात कैलास शुभम स्ट्राइक वरती है नोटे कैलास गोलंदाजी मार्ग पर मयूर पहला चेंडू चेंडू निघून जातो गोळीच्या वेगाने बाउंड्रीच्या बाहेर हा येतो चौकार थैंक्यू डीजे थैंक्यू 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 डीजे आणि खरे अर्थाने आमच्या विभागामध्ये एक आमच्या पेन विभाग ज्याला डायरीज म्हणतोय उत्कृष्ट स्कोरर एअर इंडिया मध्ये कामाला होते रिटायरमेंट झाल्याच्या नंतर पूर्णपणे वेळ आपल्या क्रिकेट साठी दिले सन्माननीय आमचे नागले काका यांचं सुद्धा आगमन झालं या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आलेत त्यांना विनंती आहे की काका आपण व्यासपीठाकडे यायचंय तर त्याला मित्रांनो काय घडलं मैदानामध्ये आपण पाहिला सरळ चेंडू निघून गेला डीप फाईनला चौकार मिळतोय शुभम याला मयूर मयूर वेगावर सवार झालाय परंतु दिशा खराब आणि मात्र कुठेतरी एक एक्स्ट्रा बहाल करतोय एक धावने भरपडली जाते धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते पंजा पाच धावा मात्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वर कारण शुभम सारखा एक स्फोटक फलंदाज मैदानामध्ये पॉपिन तेजूर उभा आहे नॉट ट्रॅकला कैलास परंतु गोलंदाजी मार्कर ज्यावेळेला पहिला चौकार बसल्याच्या नंतर गोलंदाजाची जी लेग लाईन आहे ती बिघडवण्याचं काम केलंय शुभम ह्याने शुभम आणि कैलास ही जोड़ी मात्र हा मैदान मध्य अपने पहाय मिलते तर गोलंदाजी मार्ग पर वर्थ इलेवन थीम ता गोलंदाज मयूर पुढ़ता चेंडू मयूर यहा चेंडू चेंडू आता काय झालं तीन ती गाड़ा काम भी गाड़ा मालक याचा विचार करावा लागेल आमजे महादेवजी पिरकड साहेब त्या ठिकाणी बघता डोक्याला हात म्हणतात हे भगवान ये क्या हुआ ये क्या हुआ गलती फिल्टर करे और दोष भगवान की तरफ लेके जाए म्हणजे चुकी आपण करायची आणि नंतर देवाकडे मैं अजून एक शब्द सांगणार तुम्हाला इंसान के बाद जो पैसा आता है ना तो इंसान भगवान को भूल जाता है अरे पैसा चला जाता है बाद में कहता है दर्शन दे रहे भगवान का तभी भगवान कहता है पैसा चला गया तू भूल गया पैसा आया तू भूल गया पैसा चला गया मैं भूला हिसाब कितना बराबर हा बघा पटरीवर जे पब्लिक आहे ना प्रेक्षक मंडळी मित्रांनो ट्रेन येता जातात बघा ट्रेनला काय होणार नाही पण तुमच्या अंगामध्ये हाडे राहणार नाही हा बघा तुम्ही जर खाली आले नाही तर मग ट्रेन मोडल तुम्ही खाली या हा तुम्ही खाली नाही आले ना तर मग कार्यक्रम फिट लाउड ऑफ झाले नॉट आउट चा इशारा आमच्याकडे येतोय शुभमला जीवदान मिळाले मित्रांनो एका जखमी वाघाला जंगलामध्ये आपण सोडून दिले लक्षात ठेवा शुभम वाघ आहे वाघ आणि सन्माननीय बैरमजी पवार साहेब या व्यासपीठाने त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतोय प्रकाशजी पवार साहेब सन्माननीय दामू गडकरी आणि विनंती करतोय की त्यांच्या शुभहस्ते त्यांचं स्वागत करण्यात यावं मी म्हटले जखमी वाघाला सोडून दिले जंगलामध्ये सोडून दिले तर तो मात्र कुठेतरी घातक ठरला जातो मैदानामध्ये ये जा थँक्यू डीजे थँक्यू 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 डीजे अकरा धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आमच्या विभागामध्ये ज्याला आम्ही डायरी म्हणतोय आणि जे एअर इंडिया मध्ये कामाला होते नागले नागले काकांचं आगमन झालंय त्यांना सुद्धा विनंती आहे हा सन्माननीय अंकुजी वाघ साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जातोय तर काकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर थांबायचंय बसायचंय हा हा नक्कीच ह्या ठिकाणी ह्या मॅचला शुभेच्छा देण्याकरता
सन्माननीय अंकुजी वाघ साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं स्वागत केलं जातोय। धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात, खऱ्या अर्थाने मॅच आपण शोभा वाढवली, कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। ते कर्तव्याला पार पाडून साहेबांचं स्वागत केलं जातोय, अंकुजी वाघ साहेब यांचं स्वागत केलं जातोय। धन्यवाद साहेब। तत्पूर्वी आमच्याकडे आमच्या पेन तालुक्यामध्ये पेन विभागामध्ये त्यांना आम्ही डायरी म्हणतोय असे लागले का काय व्यासपीठावर आले, त्यांचं स्वागत करण्यात यावं। माईची उपचार शाल आणि सन्मान त्यांचा केला जातोय गुच्छ देऊन। धन्यवाद काका, काल सुद्धा ते आले होते परंतु काल रस्ता चुकले त्याच्यामुळे ते ह्या ठिकाणी पोहोचू शकले नाही, परंतु मैदानामध्ये काय घडलंय आपण काय पाहतोय, काय सुर्राक फलंदाजी पाहायला मिळते। 15 धाव संख्या रती रायडर टीमचे 15 धाव संख्या झाले, शुभमला जीवदान मिळालं आणि जीवदानाचा फायदा डीजे ढग। थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे। 15 धाव संख्या झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, पॉवर प्लेला हटवला जातोय, विकेट मात्र जाळ्यामध्ये आली होती, शुभमला जीवदान मिळालं, वाघाला सोडले आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केलो जखमी वाघ ज्या वेळेला जंगलामध्ये सोडतोय त्यावेळेला कुठेतरी तो जंगलामध्ये आपला दबदबा निर्माण करतोय आणि तो दबदबा मात्र पुढे नक्कीच ह्या मैदानामध्ये पाहायला मिळाल शुभमकडून, कारण शुभम आणि कैलास ही जोड सकळ मित्रांनो जर का जोडी चालली ना रेती रायडर टीमची तर मात्र वरत 11 टीमला विचार करण्यास भाग पाडणारी जोडी आहे। परंतु चालणार का, क्रिकेट आहे आणि तिथे खेळ आहे, क्रिकेट मध्ये आजपर्यंत कोणीही भविष्यवाणी सांगणारा मायकल कॅनी पंडित तयार झाला नाही मित्रांनो, कारण क्रिकेट आहे कधी केव्हाही गुडी झुकू शकतोय, अनिश्चित भरावा गेम होता है दोस्तों क्रिकेट। दुसरी षटक आता तो गोलंदाज कुमार कुमार मी म्हटलं की जोडी चालली ना तर खऱ्या अर्थाने विचार करण्याचा भाग पाडावी लागणारी अशी जोडी आहे, कैलास अंध पार चेंडू येते बाउंड्रीच्या बाहेर आहे तो षटकार डीजे। क्या बात है डीजे, बम बम बोले और क्या शानदार धून सुर्रैक, पर षटकार मिळाला 21 धाव संख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वर। दुसरे षटक येतो ना येतो, कैलास बॉबिन क्रीज मध्ये दाखिल होतो ना होतो, त्याच्या बॅट मधून हा षटकार येतोय सरळ डिपेंड विकेटला, पुढचा चेंडू फसलाय फसवलाय कैलास बॅक टू टेक आउट, पहिल्या विकेटीचा तंबूच्या असलेला 21 धाव संख्या होते स्कोर कार्ड वर, रती रायडर टीमचा एक फलंदाज बॅक टू टेक आउट। थँक्यू डीजे, थँक्यू। एक बाद 21 नवीन फलंदाज न्यू बॅटर सिद्धार्थ, नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये रेती रायडर टीमचा सिद्धार्थ, परंतु सिद्धार्थ दादा एक फार मोठा मासा गळाला लागलाय, कारण त्या मासाची किंमत मित्रांनो फार मोठी गणली जाते असे कैलास बॅक टू टेक आउट झाला, परंतु शुभम याला जीवदान मिळालंय असा फलंदाज स्ट्राइक वरती आहे, सिद्धार्थ स्ट्राइक वरती तर गोलंदाजी मारकर कुमार कुमारला पहिल्या चिंडला षटकार, नंतर मात्र काय सुंदर कमबॅक केला कुमार याने आणि विकेट आपल्या हातामध्ये प्राप्त केला, आहा सन्मान दिला, चेंडू येतोय शॉर्ट करला, एकदा मात्र मिळते ऑलंद कार्पेट, एकदा मात्र मिळते, एकदा आणि धाव संख्या होते 22, एक बाद 22 रती रायडर टीमची, रती रायडर बनाम वर्धा 11
खरे एक बात दुसरे षटक चालू है दुसरे षटक मध्ये तीन चेंडू झालेत खरे पहिले चेंडूला षटकार दुसरा चेंडूला विकेट तिसरा चेंडूला सिंगल आणि टोटल कॅल्क्युलेशन 22 मी म्हटले या वाघाला सोडले पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं पिंजरा मात्र कुठेतरी उघडण्याचं काम केलं पिरकर साहेब विचार करण्यासारखी गोष्ट म्हणाला काय हरकत नाही कारण षटकार येतं आणि धावा जाऊन पोहोचत 28 डीजे थैंक यू डीजे कलेबली झाले आता गोलंदाजाची कारण विकेट हातामध्ये आला तो शुभम ओह वन बाउंस क्या बात है ज्यावेळेला गुणलत पांडे चेंडू पडला थोडस उसळी घेतली वन बाउंस निघून जातो कीपरच्या दर्शनामध्ये डॉट चेंडूची सांगता होते डॉट 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 जातोय दबाव डालण्याचा प्रयत्न करतोय कारण शुभम यांनी पहिल्या चेंडूला त्याच्या षटकानंतर पुन्हा कमबॅक असंच काहीतरी पहिले चित्र घडलं होतं की पहिल्या षटकानंतर विकेट परंतु कुमार आहे कुमारने बरेचशी मित्रांनो सामने खेळलेत बरोबर चेंडूला उडवून दिला बाउंड्रीच्या बाहेर षटकार डीजे थँक्यू डीजे थँक्यू 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 चौथी धाव संख्या झाले दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय धाव संख्या टोटल 34 पाहायला मिळते स्कोर कार्ड वर एक विकेट रेती राडे टिपता तंबूच्या आसऱ्याला आलाय धाव संख्या झाली ती 34 चौथी धाव संख्या झाले स्कोर कार्ड वर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय चौथी धाव संख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वर सुंदर असं नियोजन आयोजन अनेक मावण्यांची बांधी आले मित्रांनो या मॅचच्या शुभेच्छा देण्याकरता आले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शुभ आशीर्वाद दिलेत का आमच्या कमिटीला की अशीच आपल्या आदिवासी समाजामधील जे काही खेळाडू असतील त्यांना पडद्यावर आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम्ही करत आहात एक समाजाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम तुमच्या हातामध्ये तुम्ही घेतलंय समाजाचा वसा तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलंय असं आशीर्वाद देण्याकरता अनेक ज्येष्ठांचा ज्येष्ठांची पावलं ह्या व्यासपीठाकडे गोळीच्या वेगाने क्या बात है क्या बात है क्या बात है कमाल का गेंदबाज है भावा मंगेश मंगेश भावा तेज थर्रार चेंडू मात्र निघून जातोय कीपरच्या दस्तानामध्ये आधे इधर आधे उधर बाकी के किधर तो बाकी के किधर नहीं मैदान में रहेंगे पुढचा चेंडू दावाला पडून रणाप घेऊन येतोय गोलंदाज मंगेश ओह सुरैक सुरैक ऑफ ड्राइव केला शॉट मिळा आपला चेंडू खेळून काढलाय एकदा मात्र मिळते एक धावणे भर पडली जाते टोटल धाव संख्या 35 या अंकावर 35 वन के लॉस थर्ड वर प्रोग्रेस तिसरे षटक प्रगती पथावर तोलाय धाव संख्या झाली ती 35 35 धाव संख्या झाली स्कोर कार्ड वर हा 12 खेळाडू आपण सुद्धा तयार आहे जुगलबंदी करण्याकरिता पुढचा चेंडू मंगेश दावाला पडून रन ऑफ लेफ्ट आर्म ओवर द विकेट बॅक टू बॉलर परत चेंडू मात्र ऑन साइड ला चेंडू येतो ऑल ऑन द कार्पेट एक धाव मात्र मिळते सिंगल ने मात्र धाव संख्या पुढे सरसावली जाते व्हाट लॉस धाव संख्या कार्डवर तिसरे षट चालू असताना 30 36 हॅलो हॅलो 36 धाव संख्या झाले स्कोर कार्डवर पुढचा चेंडू गोलंदाज मंगेशचा सिद्धार्थसाठी उंगली दुर्घटना घडते बॅक टू द गार्ड विकेट क्रमांक 2 सिद्धार्थ याच्या भारी चांग डीजे थँक्यू थँक्यू दोन बाद 36 दोन बाद 36
2-5 36 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर। पुन्हा गोलंदाजी मार्क दाबारा फलंदाज रणाम घेऊन येतो। गोलंदाज मंगेश स्ट्रायकर फलंदाज नवीन आलाय। सुरेख फटका ऑफ ड्राइव्ह केलाय। वाडीस लॉंग आपला चेंडू खेळून काढला। एकदा मात्र मिळते, एक धावने भरपडली आता धावसंख्या जवळपास 2-5 37 37 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर। स्ट्राइकरचे शुभम तिसरे षटक प्रगतीपथावर चालूय। तिसरे षटक हाताळतो गोलंदाज मंगेश। लेफ्ट आर्म ओवर द विकेट मारा सुरेख फटका। हा मात्र सबलम कक्षेला मानवंदना देणारा जबरदस्त प्रेक्षणीय सुपर डुपर माइंड ब्लोइंग षटकार। डीजे थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे। तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या झाले स्कोर कार्डवर 43 43 धाव संख्या झाले। तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय। शेवटचा डेथ ओवर, डेथ ओवर कोणाकडे सोपवला जाणार आणि स्लॉग ओवर उसको कहा जाता है, डेथ ओवर क्यों कहा जाता है, हर एक कमेंटेटर बताता है कि डेथ ओवर आखिरी ओवर में ना दोस्तों बल्लेबाज ना आओ देखते है ना ताओ देखता है गेंदबाज को ठोकता है, लेकिन क्या ठोक पाएंगे इस मैदान के ऊपर गेंदबाज को। बल्लेबाज शुभम है, उसका साथ देने के लिए सुदाम है। स्ट्राइक के ऊपर शुभम और गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज अंकुश। 10-12 कदमों का जरूर इस्तेमाल करने की कोशिश करेंगे अंकुश, लेकिन ये बड़ा मुकाबला बड़ी लीग दोस्तों इस मैदान के ऊपर खेली जा रही है। आदिवासी रायगढ़ प्रीमियर लीग खेली जा रही है इस मैदान के ऊपर। ये देखिए ये गेंद है मेरे ख्याल से चेक करेंगे बिंदुल बीमर के लिए कॉलिंग आ चुका है चेक करने के लिए। तीसरा पंच की मांग की है जरूर लेग पंच के द्वारा, तीसरी पंच मांग की है क्योंकि ये कमर के ऊपर गेंद है या नहीं है या फिर डिलीवरी है इसके लिए है, तो तीसरे पंच की तरफ ये इशारा आ चुका है। ये तो मुकाबला जो चल रहा है फेर डिलीवरी है, ये सही डिसीजन है, फेर डिलीवरी है जरूर। अच्छी लिकल गेंद है ये, एक रन मिला, एक रन के साथ टोटल रन बच चुके स्कोर कार्ड के ऊपर 44 रन 44 का आंकड़ा। दो विकेट के नुकसान के ऊपर अगले गेंद गेंदबाज अंकुश क्या अंकुश लगा पाएंगे रनों को या ठोकेंगे। शुभम के लिए तो जीवदान मिल चुका है, ऐसे खिलाड़ी है शुभम, ये ठोकेंगे क्यों नहीं ठोकेंगे, ठोकने वाले खिलाड़ी है शुभम। ये देखिए मैंने कहा था ठोकेंगे क्या, ये दो गेंद को उड़ा दिया आउट ऑफ द कवरेज कव कॉर्नर के रीजन में मारा दमदार शानदार शुभम ब्रांडेड शटकार। डीजे क्या बात है डीजे, थैंक यू डीजे। ये आधे रात को कौन छोड़ के चला जाएगा, जाएंगे वो तो बेवकूफ रहेंगे। हाँ देखिए शुभम बिल्कुल डिफेंडर के क्षेत्र में गेंद को खेला है लेकिन रन, देखिए शुभम को मेरे ख्याल से ये रन लेना चाहिए था, लेकिन शुभम खेल रहे अभी तक का नॉट आउट, 13 गेंदों का सामना किया है, 39 रनों के ऊपर नॉट आउट खेल रहे हैं, माना कि इनमें उनको एक जीवदान भी मिल चुका है, तो उसने उसका उन्होंने जरूर फायदा उठाया शुभम ने। अगली गेंद अंकुश की, शुभम क्यों रोका था, मैं क्यों रोका हो, अरे इसका नमूना पेश किया शुभम दादा अंद फायर गेंद निकल गए लगले गोंडर के बाहर षटकार। थैंक यू डीजे, थैंक यू। आहा फ्लावर समझाए क्या, फायर हो फायर झोंकेगा नहीं साला पुष्पा।
शुभा तू तो पुष्पा बन गया रे इस मैदान के बाहर 56 रन ले चुके स्कोर कार्ड के बाहर 56 क्या बात है शुभन बाबा तू तो बन गया पुष्पा। अंकुश 10-12 कदम का जरूर इस्तेमाल करने की कोशिश। अगले गेंद अंकुश की शुभम के लिए गेंद टिप्स कर ले लेकिन ये तो दो रन जरूर मेरे ख्याल से बचाए लेकिन फील्डर की तारीफ लहर से डर कर नौका पार नहीं की जाती फील्डर दादा अरे कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है। क्या बात है बढ़िया खूबसूरत फील्ड का नजारा पेश दोनों का इजाफा मिला 58 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल आखिरी ओवर चल रहा है प्रगति पथ पर और आखिरी ओवर का भागदौड़ संभालते हुए अंकुश लगे स्ट्राइक के ऊपर ठोकने वाले बल्लेबाज पुष्पा यानी कि शुभम। अगली गेंद ये जड़ में गेंद और ये पहला 17 कदम पहले इनिंग कदम 58 रन लग चुके 59 रनों की जरूरत है जीतने के लिए 24 गेंदों में वर्थ 11 टीम के लिए वर्थ 11 बनाम रेती राइडर इनके बीच में मुकाबला पहला 17 खत्म हो चुका है और पहले 17 खत्म हो जाने के बावजूद 58 रन बन चुके स्कोर कार्ड की और 58 यानी कि 58 जीत